नमस्कार, मी संदीप सिसाट, जिनियस कोचिंग अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी यापुढे आपल्या युट्यूब चॅनलवरती मॅथचे बेसिक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत. त्यासाठी सर्व मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या ठिकाणी आज आपण आपल्या गणिताची सुरुवात प्रथमतः नंबरपासून चालू करणार आहोत. नंबरपासून का बरं? कारण की आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला मॅथ शिकायची असेल तर कोणत्या नंबरला कोणते आयडेंटिफाय द्यायचं हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून सर्वात अगोदर कोणताही नंबर लिहित असताना तो नंबर कोणता आहे, तो कशा पद्धतीने आलेला आहे, त्याची ओळख काय, हे जर आपल्याला समजलं तर आपण त्याच्यावर एक्झाम्पल सोडवू शकतो. तर चला तर मित्रांनो, त्या नंबरची आपण ओळख करून घेऊया. यामध्ये सर्वात प्रथम आपल्या नंबरची ओळख करून देत असताना पहिला घ्यायचा आपल्याला नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या. नॅचरल नंबर इज नोन ऍज अ काउंटिंग नंबर. त्याला आपण काउंटेबल नंबर किंवा काउंटिंग नंबर असं सुद्धा म्हणू शकतो. तुम्हाला माहित असेल, आपण दुकानामध्ये एखादी वस्तू खरेदी करत असताना 1 रुपयाच्या चॉकलेट पासून तर बऱ्याचशा रुपयापर्यंत आपण खरेदी विक्री करत असतो. जसं आपण छोट्या मुलांचं उदाहरण घेतलं तर ते चॉकलेट 1-2 रुपयाचे चॉकलेट खरेदी करतात. कोणाला नोटबुक घ्यायचे असेल तर 20 रुपयाचे नोटबुक घेत असतं. कोणाला ड्रेस घ्यायचा असला तर ते 1000-2000 रुपयाचा ड्रेस घेत असतो. किंवा मोठाले व्यक्ती जे असणार आहे, आपल्याला एखादा भूखंड खरेदी करायचा असला किंवा एखादं घर विकत घ्यायचं असलं तर आपण 1,00,000 करोड रुपये खर्च करत असतो. म्हणजे आपल्या या डेली रुटीन मध्ये हे जे दैनंदिन व्यवहारामध्ये जे आपण अंक वापरत आणत असतो तर यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे? नॅचरल नंबर. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, दुपारच्या वेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेले तर आपण सहजच मित्राला विचारतो किती वाजले, तर तो काय सांगतोय? 2 वाजले, 3 वाजले, 6 वाजले. अशा पद्धतीने आपण 2, 3, 6 किंवा असे जे वेगवेगळे अंक आपण नेहमी उपयोगात आणत असतो याला आपल्याला नॅचरल नंबर किंवा काउंटेबल नंबर असं म्हणायचंय. याचा सिक्वेन्स जो आहे मित्रांनो, तर तो आपण या स्वरूपात देऊ शकतो, 1, 2, 3, 4, 5 ऍज टाइप सो ऑन इन्फिनिट. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असा इन्फिनिट पर्यंत जे काही नंबर असणार आहे याला आपल्याला काय म्हणायचंय? नॅचरल नंबर. तर नेक्स्ट टाईप असणार आहे आपला होल नंबर. होल नंबरला मराठीमध्ये आपण पूर्ण संख्या असं म्हणत असतो. बघा, होल नंबर आणि नॅचरल नंबर याच्यामध्ये एवढा डिफरंट आहे की नॅचरल नंबर मध्ये सुरुवात जी होती अंकांची तर ती 1 पासून झालेली होती. परंतु आता होल नंबर जो असणार आहे तर तो सुरुवात कुठून होणार आहे? तो 0 पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे बघा, याचं सिक्वेन्स जर बघितलं आपण, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 .. सो ऑन इन्फिनिट पर्यंत. म्हणजे अशा पद्धतीने होल नंबर म्हणला. बघा, इथं आपल्या समोर नॅचरल नंबर आणि होल नंबर दिसतोय, तर दोघांमध्ये फरक काय दिसतोय? तर याच्यामध्ये नॅचरल नंबर मध्ये 0 नव्हता. कारण की बघा, आपण एखाद्या दुकानात गेल्यानंतर आपण असं म्हणणार नाही की 0 रुपयाचे चॉकलेट द्या, 0 रुपयाचा पेन द्या. म्हणून नॅचरल नंबर असे की ते आपण व्यवहारामध्ये उपयोगात घेत असतो. म्हणून या कन्सेप्ट लक्षात घ्या, नॅचरल नंबर कशाला म्हणायचं आणि होल नंबर कशाला म्हणायचं. तर मित्रांनो, पुढचा नंबर घ्यायचा म्हणलं तर पुढचा नंबर घेऊ आपण इंटेजर्स नंबर. बघा, आता इंटेजर्स नंबर, हाऊ टू इंट्रोड्यूस इंटेजर्स नंबर आणि हाऊ टू फाइंड इट द इंटेजर्स नंबर, त्याला आपण कशा पद्धतीने इंट्रोड्यूस करून देऊ शकतो? तर बघा, आपण बऱ्याचशा ठिकाणी ओरिजिन लाईन बघितलेली असेल. आपण बघत असतो की जम्मू काश्मीर मध्ये -15 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपलं टेम्परेचर गेलेलं आहे. एखाद्या ठिकाणी आपण चंद्रपुरामध्ये 55 डिग्री सेल्सिअस पॉझिटिव्ह मध्ये गेलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे जे साईन वापरतोय, तर आपण टेम्परेचर काउंटिंग करत असताना हा नंबर बऱ्याचशा ठिकाणी युज करत असतो. आणि ओरिजिन लाईन जर कधी बघितली असेल आपण, तर ती बघा, 0, 1, 2, 3, 4 सो ऑन .. इन्फिनिट पर्यंत. इथं जर कधी बघितलं आपण, 0 पासून तर हा नंबर काय होतो? असेंडिंग ऑर्डर मध्ये जात असतो. असेंडिंग ऑर्डर म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 असा तिकडं पण तो कसा असणार आहे? इन्फिनिट पर्यंत. आणि इथं जर कधी म्हणलं तर तो काय होत असतो? तो स्मॉल होत जातो, म्हणजे इन्क्रीज होत जातो. इन्क्रीज म्हणजे कसा? -1, -2, -3 बघा अशा पद्धतीने. म्हणजे याचे डिफाईन करायचं म्हणलं तर बघा, पॉझिटिव्ह इंटेजर्स निगेटिव्ह इंटेजर्स विथ द 0 इज कॉल्ड ऍज अ इंटेजर्स नंबर. म्हणजे बघा, अशी जी ओरिजिन दिलेली असते आपल्याला त्याला आपल्याला इंटेजर्स नंबर असं म्हणायचंय. लक्षात मित्रांनो. यानंतर पुढचा जो प्रकार असणार आहे आपल्याला तो घ्यायचा आपल्याला ऑड नंबर. बघा, आपण आता ज्या COVID-19 जो फेवर चालू आहे आपल्याकडे, तर यामध्ये आपल्या गव्हर्नमेंटने बऱ्याचशा शहरांमध्ये ऑड इव्हनचा फॉर्म्युला लागू केलेला आहे. ऑड इव्हन म्हणजे काय? की त्याला मराठीमध्ये समान विषम तारीख असं म्हणतो आपण. मग समान विषमला काय म्हणायचंय? तर त्याला इथं उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो.
आपला हा जो नॅचरल नंबर दिलेला आहे, तर नॅचरल नंबरला आपण या स्वरूपात जर लिहिलं, बघा दोन्ही नंबर एकाच वेळेस क्लिअर करतो आपण. ऑड नंबर मध्ये वन, इव्हन मध्ये टू, इथं थ्री, इथं फोर, इथं फाय, इथं सिक्स, इथं सेव्हन, इथं एट, इथं नाईन आणि इथं टेन, इथं इलेव्हन, इथं ट्वेल्व, असा डॉट 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 कुठे कुठपर्यंत जातोय तो इन्फिनिट पर्यंत जातोय. बघा मित्रांनो, सिक्वेन्स आपल्याला लगेच कळून येईल की ऑड नंबर कशाला म्हणायचंय, की हे जे नंबर दिसतात आपल्याला किंवा आपण त्याचे डिफाइन सुद्धा करू शकतो. ऑड नंबर कॅनॉट बी डिवाइडेड बाय टू, म्हणजे दोन न जर तरी ज्या संख्या भाग जात नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऑड नंबर म्हणत असतो. आणि ज्या नंबरांना दोनने निशेष भाग जातो अशा संख्यांना आपल्याला इव्हन नंबर म्हणायचं आहे. म्हणजे नंबर कॅन बी डिवाइडेड बाय कम्प्लिटली डिवाइडेड बाय टू, इट्स कॉल्ड अ इव्हन नंबर. म्हणजे जो नंबर टू न डिव्हायजेबल होत असतो याला आपल्याला इव्हन नंबर असं म्हणायचंय. किंवा डेफिनेशन करायचं म्हणलं तर आपण आणखी एक डेफिनेशन करू शकतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी हे नंबर असतात, वन थ्री फाय सेव्हन नाईन, त्या संख्यांना आपल्याला काय म्हणायचंय, ऑड नंबर म्हणायचंय. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी टू फोर सिक्स एट आणि झिरो असे नंबर असतात याला आपल्याला काय म्हणायचं, इव्हन नंबर म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जर किती असं दिला 512, इव्हन एक ऑड नंबर आहे तर तुम्हाला युनिट प्लेसला बघायचं होतं इथे किती आहे, टू, तर टू कशामध्ये येतोय, यामध्ये. म्हणजे टू कोणता नंबर असायला पाहिजे, इव्हन नंबर. आणखीन एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर 381 हा कोणता नंबर असणार आहे, तर युनिट प्लेसला बघायचं, युनिट प्लेसला कोणता नंबर, तिथं वन, तर वन कशामध्ये येतोय, इथं. म्हणजेच तो कोणता नंबर असायला पाहिजे, तो पूर्ण नंबर 381 हा नंबर कोणता असणार आहे, ऑड नंबर. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला फक्त हे पाच पाच नंबर लक्षात ठेवायचे. जर ऑड नंबरवर काय सांगितलं, त्याच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 9 असे नंबर येतात. आणि जर इव्हन नंबरवर काय सांगितलं, युनिट प्लेसला 2 4 6 8 आणि 0 असे नंबर असतात. कळालं मित्रांनो? त्यानंतर पुढचं उदाहरण घ्यायचं म्हणलं, पुढचा टाइप बघणार आहे आपण प्राइम नंबर. बघा प्राइम नंबर कशाला म्हणायचंय, तर प्राइम नंबर म्हणजे काय, की प्राइम नंबरचे बरेचसे एक्झाम्पल नुसार आपल्याला जर कधी सोडवून घ्यायचं म्हणलं तर बघा इथं किती दिसतंय आपल्याला, 2. आपल्याला प्राइम नंबर स्टार्टिंग करून करायचे असतात 2 पासून. तुम्ही हे लक्षात घ्यायचं, 0 and 1 इट इज अ नॉट अ प्राइम नंबर अँड नेदर अ कंपोजिट नंबर. बघा जसं आपण ऑड इव्हन बघितला तसा प्राइम आणि कंपोजिट पण येतात. म्हणजे हे जे नंबर दिसतं आपल्याला 0 आणि 1, म्हणजे हे प्राइम मध्ये पण येत नाही आणि कंपोजिट मध्ये पण येत नाही. म्हणजे आपल्याला सुरुवात करून करायची आहे 2 पासून. बघा 2 हा प्राइम नंबर आहे का, तर यस. का बरं, कारण की 2 1 2 याचे किती फॅक्टर तयार होत आहे, 2 फॅक्टर तयार होत आहे, 2 1 2. आणि ते फॅक्टर कोणते कोणते असतात मित्रांनो, एक असतो 1 आणि दुसरा असतो इट सेल्फ नंबर, म्हणजे तो स्वतः. बघा 2 जर का 2 चे फॅक्टर कोणते कोणते, 1 आहे आणि 2 म्हणजे तो स्वतः नंबर. असे फॅक्टर जर कधी असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, प्राइम नंबर. आता बघा हा प्राइम नंबर कशामध्ये येईल, मग याच्यामध्ये येईल. आता 3 बघा, 3 कशामध्ये येतोय आपला, तर 3 चे पण फॅक्टर कोणता आहे, 3 1 3 आहे, 3 1 3 आहे, म्हणजे तो पण कशामध्ये येतोय, याच्यामध्ये. 4 बघा वर्ग कशामध्ये येतोय, तर 4 कोणत्या कोणत्या टेबल मध्ये येतोय बघा, 4 1 4 आणि 2 2 4. किती फॅक्टर होत आहे मित्रांनो, बघा इथं फॅक्टर किती होत आहे, 1 च्या टेबल मध्ये येतोय, 2 च्या टेबल मध्ये येतोय आणि 4 च्या टेबल मध्ये येतोय. म्हणजे अशा 3 3 टेबल मध्ये येत असेल किंवा त्याला आपण डिफाइन करत असताना मोर दॅन 2 फॅक्टर असेल, इफ द नंबर हॅव अ मोर दॅन 2 डिवायझर इज कॉल्ड ऍज अ कंपोजिट नंबर. ज्याला जास्त डिवायझर असतात त्याला आपल्याला काय म्हणायचं, कंपोजिट नंबर म्हणायचं. म्हणजे 4 हा कशामध्ये असणार आहे, कंपोजिट नंबर मध्ये. पुढचा बघा मित्रांनो, 5 कशामध्ये असणार आहे, तर 5 1 5, बाकी कोणत्या टेबल मध्ये येतच नाही तो, म्हणून त्याला आपल्याला काय म्हणायचंय, प्राइम नंबर. हा 5 याच्यामध्ये येतोय. 6 कशामध्ये येईल, याच्यामध्ये, कारण की तो 2 च्या टेबल मध्ये येतोय, 1 च्या टेबल मध्ये येतोय, 3 च्या टेबल मध्ये येतोय आणि 6 च्या टेबल मध्ये येतोय. मोर दॅन 2 डिवायझर असते तर त्याला आपल्याला कंपोजिट नंबर असं म्हणायचंय. 7 कशामध्ये येईल, याच्यामध्ये, 8 याच्यामध्ये आणि 9 कशामध्ये येईल मित्रांनो, कंपोजिट मध्येच. का बरं, कारण की 1 च्या टेबल मध्ये 9 येतोय, 3 च्या टेबल मध्ये येतोय आणि 9 च्या टेबल मध्ये येतोय, म्हणजे 3 3 टेबल मध्ये येतोय तो. म्हणून मोर दॅन 3 डिवायझर असतील तर तो कशामध्ये येतोय, तो कंपोजिट नंबर मध्ये येतोय, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर कधी बघितलं तर हे पण नंबर आपल्याला इन्फिनिट पर्यंत बघायला भेटतील. आणि तुम्ही हे लक्षात ठेवायचं की प्राइम नंबर 1 to 100 मध्ये टोटल किती प्राइम नंबर आहे, तर ते किती आहे, 25 प्राइम नंबर आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन करून देणार आहे आपल्याला, आपण सर्वांना. पुढे बघा,
पुढचा जो प्रकार आहे मित्रांनो तर तो आहे रॅशनल नंबर. बघा नववी आणि दहावीचे जे विद्यार्थी असतात तर बऱ्याचशा मुलांना एक्सरसाइज सोडत असताना प्रॉब्लेम येत असतात. का बरं? कारण की त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले नसतात, त्यांना रॅशनल नंबरवरचे ऑपरेशन क्लिअर येत नसतात. म्हणून पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे की रॅशनल नंबरचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिपल अँड डिव्हायडेशन कशा पद्धतीने सोडवायचे याच्यावरती पण बरेचसे दोन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. तत्पूर्वी आपण रॅशनल नंबर म्हणजे काय तो बघून घेऊ. रॅशनल नंबर मीन्स दे कॅन राईट यम अपॉन एन फॉर्म. म्हणजे यम अपॉन एन फॉर्म मध्ये कोणताही नंबर जर आपण राईट जर तरी करत असलो त्याला आपल्याला काय म्हणायचं रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा 2/7. बघा असे नंबर तुम्हाला मॅथ मध्ये बरेचसे बघायला भेटतील. कोणताही एनी नंबर 3/6, 8/10, 2/7 या स्वरूपातले जे नंबर असतात त्याला आपलं काय म्हणायचंय रॅशनल नंबर. ओके अशा पद्धतीने असे बरेचसे नंबर मिळतात आपल्याला की त्याच्या ऑपरेशन आपल्याला पुढे एक्झाम्पल मध्ये सोडवावं लागतात. मग बऱ्याचशा मुलांना हे नंबर आपल्याला इंट्रोड्यूस करता येत नाही. आणि तुम्ही जर कधी इंट्रोड्युशन द्यायचं म्हणलं तर याच्यातलं हे सर्व जे टाइप्स बघितले आपण हे सर्व टाइप्स कशामध्ये इन्क्लूड होत आहे रॅशनल नंबर मध्ये. म्हणजे तुम्ही जर विचारलं की नॅचरल नंबर हा रॅशनल नंबर होऊ शकतो का, तर यस रॅशनल नंबर हा खूप मोठा आहे. म्हणजे तो रॅशनल नंबर जो आहे तर ह्या सर्व नंबर मिळून रॅशनल नंबर बनलेले असतात. म्हणजे पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये किंवा यम अपॉन एन फॉर्म मध्ये जे काही नंबर असतात याला आपल्याला काय म्हणायचंय रॅशनल नंबर. आणि हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यम अपॉन एन याचा अर्थ काय होतोय की हा जो वरचा काय असणार आहे न्यूमरेटर असणार आहे आणि हा जो खालचा असणार आहे तर तो काय असणार आहे डिनॉमिनेटर असणार आहे. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये कोणताही नंबर आपण लिहत असलो तर त्या नंबरला आपल्याला रॅशनल नंबर असं म्हणायचंय. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण नंबर आणि त्याचे प्रकार आपण या ठिकाणी बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण रॅशनल नंबरवरचे जे ऑपरेशन असणार आहे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याच्यावरती एक लेक्चर घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.